अनलॉकनंतर कोरोनाचा विस्फोट होणारं देशातील पहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता आलेख पाहता लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाऊन हा फोल ठरला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आत्तापर्यंतचे लॉकडाऊन असताना रुग्णसंख्या आढळलेली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक सामान्य लोकांच्या हाताला काम नाही आहे. त्यातही महावितरणचे कर्मचारी वीज तोडणी करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये काम नसताना सामान्य नागरिकांनी वीज बिल भरायचं कुठून, असा प्रश्न अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान ज्याप्रमाणे एक दिवसात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला, तसंच त्यांनी वीज बिल देखील माफ करण्यात यावं असा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीने पूर्ण कोविडची दुसरी लाट आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्पीडमध्ये दिसत आहे आणि त्याच्यामध्ये ज्या क्षेत्राला मी रिप्रेझेंट करताय असं अमरावती, आणि त्या अमरावतीमध्ये आता टोटलीही लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे शहर भाग आणि काही तालुका आमच्या, आणि त्याच्यामध्ये जे गार्जियन मिनिस्टर आहे ते पूर्ण जिल्ह्याला आणि या नंबरला हँडल करण्यामध्ये फेल झालेले आहे, आणि फेल्युअरला लपवण्यासाठी त्यांनी इमिजिएट कलेक्टरनी सॅटर्डे संडे लॉकडाऊन केला होता, पण इमिजिएट त्यांनी मीटिंग बोलून पूर्ण लॉकडाऊन पूर्ण वेळासाठी लॉकडाऊन करण्यात आलेला असं गार्जियन मिनिस्टरनी घोषणा केली. बाकी लोकप्रतिनिधींना विश्वासात ना घेताना एकटे निर्णय घेण्यात आणि एकटे निर्णय घेतल्यानंतर त्यांचा फेल्युअर स्पष्ट तरीकेने बाहेर सगळ्यांना दिसला आणि कोणत्याही सामाजिक लोकांना समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना विश्वासात घेतला नाही. आणि जर लॉकडाऊन तुम्ही आपण लावलेलं आहे तर या बाकीही गरजांमध्ये तुम्हाला लक्ष देणं खूप महत्वाचं होतं. आपण कॅबिनेट मंत्री आहात आणि या कॅबिनेट मंत्री या नात्याने जे गेल्या 12 महिन्यापासून जे गोरगरीब लोक शेतकरी कामगार लोक घरी बसून आपलं पोट भरणं जगणं कठीण झालेलं आहे, कंट्रोलच्या दुकानाबाहेर 2-2 तास ते उभे राहते रांगेंमध्ये फक्त पोट भरण्यासाठी आपल्या परिवाराला पालने पोषणसाठी या कोविडचे काळामध्ये, तर त्याच्यामध्ये जे बिल इलेक्ट्रिसिटी बिल लोकांना आलेलं आहे, कोणाला 20,000 कोणाला 15,000 कोणाला 10,000 रुपये, असे वेळी जे 10 महिन्यापासून लोक गरीब लोक घरून बाहेर निघाले नाही कामावर गेले नाही तर ये एवढे पैसे ते कुठून भरणार आहे, आणि जर पैसे भरले नाही तर तो डिपार्टमेंट जाऊन त्यांच्या घरात मीटर कपात करत आहे, शेतकऱ्यांचे शेतात जाऊन त्यांच्या मोटर पंपाचे बिल भरले नाही म्हणून त्यांच्या मोटर पंपाचे कनेक्शन कापत आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे आमच्या गार्जियन मिनिस्टर ऑफ अमरावतीला की जर आपण लॉकडाऊन लावण्याची ताकद एकटे बसून निर्णय घेऊ शकतात आणि चुकीचे मार्गाने जे लॉकडाऊन आपण लावलेलं आहे अमरावतीमध्ये तर त्याच्यासोबत एवढी स्ट्रेंथ आपल्याला पाहिजे असती की आपण जाऊन मंत्रालयामध्ये कॅबिनेटला बोलून मंत्र्यांना बोलून आपण याच्यावरही चर्चा आपण केली पाहिजे की इलेक्ट्रिसिटी जे जबरन लोक मीटर कपात करत आहेत त्याच्यावर नियंत्रण आपण आणलं पाहिजे होता आणि 50% इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये छूट आपण दिली पाहिजे होती, त्याच्यावरही आपण विचार केला पाहिजे. एवढीच विनंती मी आपल्याला करते. धन्यवाद.